महापुरुषांच्या विचारांना आणि त्या त्या कार्यांना अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष गण, मान्यवर, तसे येथे जमलेले माझे तमाम मराठी बंधू भगिनींनो, गावाच्या नागरिकांनो, आया बहिणींनो आणि भारतीय संप्रदायांनो, मी तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी दोन शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकायचे आणि ते प्रथमतः मी तुम्हाला काही कागद सांगणार नाही. राजूबाजूंनी सांगितल्याप्रमाणे की माझ्या मनामध्ये दोन शब्द तू सांग आणि त्यानंतर मी माझ्या प्रमुख भाषणाला सुरुवात करणार आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहासाचा गणिमिका व्हा. दोन गोष्ट नेहमी लक्षात ठेवायच्या मित्रांनो, शिवाजी महाराजांनी आपल्याला भविष्याचा विचार केला. शिवाजी महाराजांनी आपल्या भविष्याचा विचार करा आणि आपण त्याचा इतिहासाचाही विचार केला नको का? अवश्य करायला पाहिजे. इतिहास आपल्याला बोलवतो, बरेच आपण इतिहास मला बोलवतो, पण इतिहास बोलता येतो मित्रांनो. आपण प्रत्येक वेळेस पाहत होतो शिवजयंती साजरा होते, दोन भाषा वाजतात, दोन पद खेळतात, डीजे वाजतात, अनेक कार्यक्रम साजरा करतो, पण आपण शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काही जाणून घेत नाही. ही दैनिक परिस्थिती आजची आहे मित्रांनो. या दैनिक परिस्थितीवर आज तुम्हाला गणिताविषयी जे दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही ध्यानीमध्ये आणि चित्ताने ऐकावे अशी मी नम्र विनंती करतो. प्रथम तर आता मला सांगितलेले दोन शब्द मी तुम्हाला सांगतो. अत्याचार अत्याचार, चारही बाजूंनी यवन संप्रदायाचा अत्याचार म्हणजे मुघल संप्रदायाचा. सवाटावर आया बाईची इज्जत देणारे मुघल आणि अत्याचार करणारे ते मुघल, अशाच वेळी आदिशक्ती शिवाजी महाराज साहेब यांच्या कुशीत हिंदवी सम्राट, हिंदवी सम्राट, हिंदू स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचं अनुकूल आदिशक्ती शिवाजी महाराज साहेबांच्या पेटी वाढत होत, पोटी वाढत होत. तर ती वेळ आली, तो दिवस आला, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख म्हणजे 19 फेब्रुवारी 1630. 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी क्षत्रिय पुनर्भरणा उत्सव छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आणि मागचा काळ पुढच्या काळाला विचारतो काय झालं आणि पुढचा काळ सांगतो करून म्हणतो प्रौढ प्रताप पुरंदर महा आणि श्रेय गरजाही करून दाखवली. आता मी माझ्या ओरिजिनल भाषणाकडे जातो, म्हणजेच अनिमे काव्याविषयी एक उदाहरण स्पष्ट करतो आपल्याला. ते उदाहरण आपल्याला थोडं बोर वाटेल, पण आपल्याला इतिहासाची गरज आहे मित्रांनो. बोर असतो किंवा काही असतो, आपल्याला इतिहासाची गरज नेहमीच भासते. कारण आपल्याला अनेक सांगून गेले, बोर होऊन गेले, विदेशाचेही सांगून गेले. हा दरबार भर छत्रपती की कहाणी है, इसलिए तो पूरी दुनिया छत्रपति की दीवानी है. क्योंकि क्यों दीवानी है? लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड माउंटबॅटन ज्यांनी आपल्या भारताच्या स्वातंत्र्याची स्वाक्षरी केली ते सांगून गेले. जर छत्रपती शिवाजी महाराज माझ्या राज्यात जन्म झाले असते तर मी पृथ्वीवर काय पर ग्रहावर सुद्धा राज्य केले असते, असे आपल्या शिवाजी महाराजांचं शौर्य होते. एवढे हिटलर की करणारा तो माणूस तो सांगतो नेताजींना, नेताजी तुमच्या राज्या स्वातंत्र्यासाठी, तुमच्या राज्या स्वातंत्र्यासाठी कोणत्या हिटलरची गरज नाही माझ्याकडे. माझे मामू म्हणा तुम्हाला कोणाची गरज आहे शिवरायांच्या इतिहासाची? आणि तो इतिहास मी तुम्हाला आज सांगणार आहे गणिमेकाव्याविषयी. मित्रांनो, दिवस होता 1661, शाही खान पुण्याला होता आणि त्याच्यावेळी त्याने चाकणचा किल्ला घेतला. चाकणचा किल्ला त्याने घेतला, भरपूर वेळा घेतला, खर्च जास्त लागला, बहुधा खर्च केला त्याने, पण किल्ला घेतला आणि आनंदी झाला. त्याने हे कुठे पाहिलं की आपण खर्च किती केला, अशाच वेळी त्याने 5 महिन्याचा आराम केला. या आराम करायच्या वेळेस त्याच्या सामर्थ्याने एक मोहीम आखली की आपण कोकण मराठी प्रदेश घ्यायचा. कोकण मराठी प्रदेशाची मोहीम त्याने आखली.
सरदार कादरबाब बेगपान या सरदार जी नेमणूक केली कादरबाब बेगपान आणि त्यांच्या मुलाने सरदारांची नेमणूक केली त्याबरोबर होते ते वराडी ताई म्हणजे पंडिता रायबागन अत्यंत हुशार होती त्यांना कोकणाच्या प्रदेशाची जाणीव होती त्यांना सर्व काही माहिती होतं की या राज्यात कोण काय कसं करणार त्यावेळी साहित्यकांचा अंत कादरबाब खानाला की ज्या कल्याण भिवंडी और दक्षिण के मराठा मुझे साम्राज्य करना है रायबागन नावर आदिवासी की जारी हा काय करतो आगे पुढी मारतोय आगे कशा पुढी मारतोय काय होणार याचं डोकं फुटणार काय होणार भरपूर काय होणार त्या चाळी कादरबाब आणि त्यांचे सरदार 30,000 फौज आणि मित्रांनो हे जेवढं काही झालं तेव्हा ही सगळी बातमी शिवाजी महाराजांना जायची इथं शिवाजी महाराजांचं गणित गावायची सुरुवात होती बातमी झाल्यापासून शिवाजी महाराजची गणित गावायची सुरुवात होती गणित गावाचा गावा काही 2 दिवसाचा नव्हता गणित गावा राहत होतो 2 वर्षाचा 4 वर्षाचा वर्षभर चालू राहणारा गणित गावा मित्रांनो मित्रांनो लोणावळ्यावर आले लोणावळ्यावर खाली उतरले आंबेगडीच्या वाटेने आंबेगडीच्या वाटेने खाली उतरले आणि त्यांना चावणी हे गाव दिसलं चावणी या आराम केला पुढे निघाले आणि आरत्या वाड्यावर पोहोचले उबरकेन कधीतून 15 किलोमीटर पोहोच उबरकेन रेडी होती ती बंदुकीची रेडी लागली आणि तिथून कारताला प्राणाची 20,000 पोहोच निघाली कारताला डॉलर डॉलर निघाली त्याची अर्धापर्यंत पोहोचली आणि शिवाजी महाराजांचा गणित मिकावा पहा बरं आता काय झालं आता शिवाजी महाराज एकदम येऊन गेले अर्ध्यावाडी पोहोच पोहोचली शिवाजी महाराज दिसला त्यांना काय होणार काय करणार त्या चाळीस मित्रांनो बोर इतिहास समजून घेण्याची गरज आहे म्हणून मी सांगतोय तर त्या चाळीस अर्धावाड्या शिवाजी कानाने आपला वकील पाठवला कारदाला प्राणा घमेन मोर घमेन मोराने सांगितलं अत्यंत उत्साही अरे तुम क्या मुझे रोकने वाला हो इस पर तो मैं काबिज करने वाला हूँ इस प्रदेश तो मैं काबिज करने वाला हूँ तेव्हा वकील तो शिवाजी महाराजांना सांगतो वकील की तो नाही मानला कारदाब खान नाही मानला शिवाजी महाराजांनी एक 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 घोषणा दिली आक्रमण गणिमी गावा आणि 10,000 मावडे सुटले मित्रांनो 10,000 मावड्यांनी त्या 30,000 खानाच्या फौजेवर आक्रमण केले 30,000 शिवाजी महाराजांच्या मावड्यांनी 10,000 मावड्यांनी 30,000 फौजेवर आक्रमण केला आणि 30,000 पैकी एकही एकही कारदाब खानाच्या फौजेचा एकही सैनिकाला जिवंत न राहू देता 10,000 मावडे जसेच्या तसे एकही नमन होऊ देता जसेच्या तसे राहिले आपल्याला गिनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पाहायला मिळतो गिनी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये लिहिले 10,000 मावड्यांना एकही सक्षम नव्हता 30,000 पैकी एकही नमन मित्रांनो वकील मग चेंगराचेंगरी झाली आणि मग कारदाब खान म्हणतो रायबागला अब हम क्या करें रायबागला म्हणते तू कोणाचा मित्रांना विचार केला तुम्हाला विचारलं का रायबागला रायबागला सांगितलं त्याला त्याने पश्चातापाच्या डोळ्यावर बोलला अब हम क्या करें जाने दो तेव्हा रायबागला सांगते त्याला अरे तू उदयगिरीचा राजा आहे उदयगिरीचा राजा आहे त्याच्याकडे असेल तर तो माफ करेल त्याच्याकडे असेल तर तो माफ करेल तेव्हा कारदाब खानाने आपला वकील त्याच्याकडे पाठवला फक्त कारण रायबागांनी म्हणतो आणि तिथं ते वकील पोहोचले वकिलांनी माफी मागितली कारदाब खान सुद्धा आणि महाराजांनी गरीब गावा इथंही गरीब गावामध्ये फक्त युद्ध जिंकले नव्हे बरं गरीब गावाच्या वेळेस त्यांनी सांगितलं की तुम्ही जेवढं सामान आलाय युद्ध साहित्य आलंय
याची अत्यंत आताला गरिबी काव्याची ओळख झाली. स्वावलंबन गरिबी काव्य म्हणजे काय? लपून डाव करणे आपल्या इंग्लिश स्वराज्यासाठी, लपून डाव केला पकडण्यासाठी, लोकांसाठी, कोणासाठी नाही बरं, लोकांसाठी, लोकांसाठी त्यांनी गनिमी काव आपला. म्हणून इंग्लंडच्या 17व्या शतकात गॅजेट नावाच्या या वृत्तपत्रात पहिल्या पेजावर लिहिलं होतं शिवाजी द किंग ऑफ इंडिया, शिवाजी द किंग ऑफ इंडिया. तर मित्रांनो, आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शिवाय पर्याय शंभू शिवाय हिंमत नाही, हिंदुत्व सोडून कोणापुढे झुकत नाही. लावतो जेव्हा चंद्रगोर माथ्यावर, येतो जेव्हा भगवान माथ्यावर, तेव्हा गर्व वाटतो आम्हाला ते शिवराय म्हटल्यावर. मित्रांनो, धरती आकाश जाती है, पर्वत वादळ वादळ पर्वतावरून थांबतं, धरती आकाशावर जाते, वादळ पर्वतावरून थांबतं, आणि वादळ पर्वतावरून थांबतं, आणि शंभू शिवाय किंमत नाही. चला बाबा, थँक्यू, जय भवानी जय शिवाजी. कारण मी गणिमी काम मला इतिहास माहिती म्हणून बोललो. त्यासाठी संजय